दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रमाणे बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं. केवळ दाखवण्यासाठी माफी मागू नका, संपूर्ण देशाची क्षमा मागा, कोर्टाचे ताशेरे. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. बारामती मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीला, देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये बैठक. नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, भुजबळांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा सुरू झाल्यानं गोडसे तडकाफडकी मुंबईत दाखल. नागपुरात नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी, दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ. नाना पटोले मोठे गृहस्थ पण त्यांना कुणीच गांभीर्यानं घेत नाही, भाजप नेते अशोक चव्हाण यांची नाना पटोलेंवर टीका. सोलापूरसाठी खासदारांनी काय केलं याचा हिशोब द्या, प्रणिती शिंदेचं आव्हान. राम सातपुतेंनी 10 वर्षातील विकास कामांचा मांडला हिशेब, प्रणिती शिंदेच्या आव्हानाला राम सातपुतेंचं प्रतिउत्तर. नाशिक शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत, भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता. यवतमाळमधील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं महाविकास आघाडीचा खासदार या ठिकाणी पाहायला मिळेल, संजय देशमुख यांच्यासमोर लढायचं का नाही असा प्रश्न महायुतीला पडलाय, रोहित पवारांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. नारायण राणे उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय आपला माणूस आपला खासदार अशाचे नारायण राणेंचे फोटो व्हायरल. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कोणीही उमेदवार समोर असला तरी अजिबात काळजी नाही, विजय आपलाच होणार, खासदार विनायक राऊतांकडून विश्वास व्यक्त. जागा न मिळाल्याच्या तणावातून रामदास आठवले राज ठाकरेंबद्दल बोलले असावेत, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा उपहासात्मक टोला. यवतमाळमध्ये आज आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची सभा, सभेची तयारी पूर्ण, 20,000 नागरिक बसतील अशी व्यवस्था. कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा, उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये, तर 3 मे रोजी कणकवलीत जाहीर सभा, तर आदित्य ठाकरेंची 4 मेला रत्नागिरीत सभा. व्हीव्हीपॅटच्या गणतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं टिप्पणी केली, ईव्हीएममुळे कोणालाही मत दिलं तर ते भाजपलाच जाणार असा लोकांमध्ये भ्रम, म्हणून आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांची मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.